देशात लोकसभा निवडणुकीचे मतदान 7 टप्प्यात होणार असल्याचं निवडणूक आयोगानं नियोजन पत्रकार परिषदेत केलं होतं. त्यानुसार 19 एप्रिल पासून पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली. त्यानंतर 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे, 25 मे असे मतदानाचे 6 टप्पे पार पडले. लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्याची तारीख 1 जून आहे. त्यानंतर निकालाची प्रतीक्षा असेल. या सर्व टप्प्यातील मतदानाची मतमोजणी 4 जून रोजी करून निकाल जाहीर केले जातील. अशातच महाराष्ट्रातील संपूर्ण 48 लोकसभा मतदारसंघाचं मतदान पार पडलंय. एकूणच 5 टप्प्यात राज्यात मतदान पूर्ण झालंय. 20 मे रोजी शेवटचं मतदान झालं. दरम्यान यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध आता लागलेत. सध्या अस्तित्वात असलेल्या विधानसभेचा कार्यकाळ संपण्यासाठी काहीच महिने शिल्लक आहेत. महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर या दिवशी संपणार आहे. हरियाणा राज्यातील विधानसभेची मुदतही 3 नोव्हेंबर पर्यंत आहे. त्यामुळे या 2 राज्यातील विधानसभा निवडणुकीचं नियोजन निवडणूक आयोग लवकरच जाहीर करेल अशी शक्यता वर्तवली जातीये. विधानसभेची मुदत संपण्याआधी किंवा त्या तारखेच्या दुसऱ्या दिवशी नवीन विधानसभा अस्तित्वात येणं गरजेचं असतं. या नियमानुसार महाराष्ट्रात आणि हरियाणात दिवाळीपूर्वी किंवा ऑक्टोबरच्या 3र्या आठवड्यात नवीन विधानसभा अस्तित्वात येणं आवश्यक आहे. महाराष्ट्र आणि हरियाणाची विधानसभा निवडणूक 2009 पासून एकाच वेळी होतीये. दोन्ही विधानसभाची मुदत 23 दिवसांच्या अंतरानं संपत असल्यामुळं नियमानुसार एकत्र निवडणूक घेणं आवश्यक आहे. यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत आहे. सणासुदीच्या काळात निवडणुका घेतल्या जात नाहीत. वास्तविक दिवाळीनंतर राज्यात विधानसभेची निवडणूक घेण्यास बराच कालावधी मिळतो. मात्र हरियाणामुळे महाराष्ट्रातही आधी निवडणूक घ्यावी लागणार आहे. 2019 महाराष्ट्र हरियाणामध्ये 21 ऑक्टोबरला मतदान झालं. यंदा याच तारखेच्या आसपास 21 ते 26 ऑक्टोबरच्या आठवड्यात मतदान होऊ शकेल.